राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आलेल्या धमकीपत्राचा महाराष्ट्र माडी महासंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समता सैनिकांतर्फे निषेध करण्यात आला आहे. संबंधितांवर त्वरित कारवाई करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाने धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषींवर तत्काळ कारवाई करावी व अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले. तसेच छगन भुजबळ यांना ZPL सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, विदर्भ प्रभारी डॉक्टर नलिनी महाजन, OBC फाउंडेशन चे संजय महाजन, सुधीर महाजन, शीतल साडी, सोनाली देऊळकर, कैलास महाजन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, दिलीप वाघ, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, मंगला पाटील, मिनल पाटील आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या संदर्भात माजी आमदार संतोष चौधरी यांनी EBM न्यूजला अधिक माहिती दिली. भुजबळ साहेबांना जे धमकीपत्र आलं त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्याचे सर्व पक्षाचे पदाधिकारी व उपस्थित सर्व समाजबांधव यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे की एक तर भुजबळ साहेब यांना झेड सुरक्षा देण्यात यावी व जे काही असतील या पत्राच्या मागची जे लोकं असतील त्यांना शासनाने धुडून काढावं व बघून जिथे जिथे असतील त्यांचा बंदोबस्त करावा. त्यांचा बंदोबस्त शासनाने न केल्यास मग त्या पद्धतीने आम्हीसुद्धा मजबूत आहे, आम्ही त्यांना शोधल्याशिवाय राहणार नाही.